श्रोतोः नमस्कार। अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त। आपण श्रवण करत आहात श्री त्रिपुरा रहस्य अर्थात श्री दत्त भार्गव संवाद अध्याय 14। अध्यायाला सुरुवात करूयात। मागील कथेला अनुसरून पुढील कथाभाग आज आपण श्रवण करूयात। मुनिपुत्रांनी मागे जे काही सांगितले ते ऐकून महासेनाने शुद्ध बुद्धीने आणखी विचार केला आणि शेवटी जगताची दशा स्वप्नासारखीच आहे असे ओळखून सर्व शोक करण्याचे सोडून दिले। त्यानंतर मनाला स्वस्थता आल्यावर पुन्हा तो मुनिपुत्राला म्हणाला, भगवान, आपण महाबुद्धिवान आणि प्रत्यक्ष ब्रह्मदर्शी आहात। आपल्याला माहीत नाही असे काहीच नाही असे मला वाटते, तेव्हा मी आपल्याला विचारतो ते कृपा करून सांगावे। आपण म्हणता हे सर्वजग भावना प्रधान आहे आणि आपण भावनेच्या बळावर टेकडीमध्ये स्वतंत्र जगही निर्माण केलेत, पण मग मी जशी भावना करतो तसाच प्रकार मला बाहेर अनुभवाला का येत नाही? आणि दुसरे असे की एकच काळ आणि एकच प्रदेश दोन रूपांनी कसा अनुभवाला आला आणि मग त्यामध्ये खरा कोणता आणि खोटा कोणता हे मला आपण समजावून सांगा, असे विचारताच मुनिपुत्रांनी बोलण्याला आरंभ केला। ते म्हणाले, भावना म्हणजे संकल्प, त्या भावनेचे प्रकार दोन, एक सिद्ध भावना आणि दुसरी असिद्ध भावना। ज्या भावनेमध्ये तिच्या विरुद्ध विकल्पाचा मुळीच प्रवेश होत नाही, मन आपल्या ध्येयावरून मुळीच प्रचलित होत नाही, तिला सिद्ध भावना म्हणतात। ब्रह्मदेवाच्या भावनेमुळे हे जगचित्र निर्माण झाले आणि ते सर्व जीवाच्या भावनांच्या दृढपणामुळेच सत्यत्व पावले आहे। ब्रह्मदेवांच्या जगताप्रमाणेच आपल्या संकल्पजन्य जगतासंबंधी कोणाचीच सत्यत्वाची भावना नाही आणि हाच विकल्प मनामध्ये प्रवेश करीत असल्यामुळे आपली भावना असिद्ध राहते। ही भावनाजन्य सिद्धी पुष्कळ प्रकारची आढळते। कोणाला जन्मतः प्राप्त असते, कोणाला एखाद्या रत्नापासून प्राप्त होते, कोणाला औषधीच्या योगाने, कोणाला योग मार्गाने, कोणाला तपश्चर्येने, कोणाला मंत्र सिद्ध केल्याच्या योगाने आणि कोणाला वर मिळाल्यामुळे सिद्धी प्राप्त होते। ब्रह्मदेवाला जन्मतः सिद्धी आहे, यक्ष राक्षसांना रत्नापासून आहे, देवांना औषधीपासून अमृतापासून आहे। योगमार्गजन्य सिद्धी योग्याजवळ आढळते, तपस्व्याची तपापासून आणि मांत्रिक लोकांची मंत्रापासून आहे। विश्वकर्मा वगैरेंना वराच्या योगाने सिद्धी झालेली आहे। याकरिता जसजशा अनुभवाची अपेक्षा असेल तस तसा संकल्प करावा। मग तो संकल्प करता करता जेव्हा मी संकल्प करीत आहे या भावाचे पूर्णपणे विस्मरण होईल तेव्हा तो संकल्प सिद्ध होईल। या प्रकारे जेव्हा पूर्वीचे अन्य स्मरण सुटून निर्विकल्प भावना अगदी दृढ होईल आणि प्रयत्ना वाचूनच विकल्प बंद पडतील तेव्हा ती भावना सिद्ध होईल आणि मग हवे ते महाकार्य सिद्धीला जाईल। राजा, तुझी भावना मधून मधून उद्भवणाऱ्या विकल्पामुळे अद्यापि सिद्ध झालेली नाही। यासाठी जर तुला निराळी सृष्टी करण्याची हौस असेल तर लागलीच आपली भावना सिद्ध करून घे, म्हणजे तुला माझ्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव येईल। आता दुसरा मुद्दा म्हणजे देशकालाची द्विधता, ती कशी भासली ते सांगतो, ऐक। तुला या लोकव्यवहाराचे स्वरूप बरोबर समजले नसल्यामुळे हा चमत्कार वाटत आहे, तर आता नीट लक्ष देऊन माझे भाषण ऐक। अनेक रूपांनी भासणे हा या जगताचा स्वभाव आहे। सूर्याचा प्रकाश एकच, परंतु त्याचा अनुभव दोन प्रकारचा। दिवाभीताला अंधार आणि इतरांना उजेड, पाणी हे मनुष्याला आणि पशुपक्षाधिकांना श्वासोच्छवासाला अडथळा करणारे आहे, परंतु मासे वगैरेंना ते श्वास घेण्याला प्रतिरोध करत नाही। अग्नी सर्व जीवांना भस्म करतो, परंतु तित्तीर पक्षी अग्नीचेच भक्षण करतो। पाण्यामध्ये अग्नी भिजतो, परंतु तो त्यात जास्त पेट घेतो, असंही कित्येक कुंडांमध्ये आढळते। सारांश, याप्रमाणे जगतातील सर्व भाव जसे द्विविध आहेत, हा प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या पदार्थाचा प्रकार झाला, परंतु इंद्रियांना गोचर न होणारे
परस्पर विरुद्ध अनुभवाचे पदार्थ तर शेकडा नव्हे हजारो आहेत। आता याची उपपत्ती सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक। हे सर्वच अनुभव चक्षुरिंद्रियांवर अवलंबून आहेत। नेत्राची विकृती हेच याचे स्वरूप आहे। नेत्राच्या बाहेर या दृश्याचा एक अंश सुद्धा कोठेच नाही। पित्तदोषाने डोळे बिघडलेला मनुष्य जसा बाहेर सर्वत्र पिवळे पाहतो, परंतु तो पिवळेपणा जसा त्या बाह्य पदार्थावर वस्तुतः असत नाही। अथवा तिमिर रोग झालेला पुरुष जसा प्रत्येक वस्तू दोन प्रकारची पाहतो, त्याप्रमाणे निरनिराळ्या दोषांनी नेत्र दूषित झाल्यामुळे सर्वजण नाना प्रकारे हे जगत अनुभवित असतात। पूर्व समुद्रामध्ये करंडक नावाचे बेट आहे। तेथील लोकांना सारे पदार्थ नेहमी तांबडे दिसतात। तसेच रमणक बेटातील लोकांना सर्व पदार्थ उलटे, खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली असे दिसतात। याचप्रमाणे निरनिराळ्या प्रदेशामध्ये लोक आपापल्या नेत्र इंद्रियांच्या घटनेप्रमाणे निरनिराळे प्रकार नेहमी पाहत असतात। तेथे त्यांना जर कोठे तसे न दिसता सुलटे दिसू लागले तर ते औषधाधिकांनी आपले डोळे शुद्ध करून घेतात आणि मग त्यांना पूर्ववत ते पदार्थ तांबडे किंवा उलटे दिसू लागतात आणि मग त्यांचे समाधान होते। सारांश हा की या जगामध्ये कामीन झालेल्या मनुष्यांप्रमाणे डोळ्यांनी जसे पाहिले जाते तस तसा पदार्थ भासमान होतो। असाच घ्राणादी इंद्रियांचा प्रकार आहे। त्यांचे गंधादी पदार्थ केवळ घ्राण मात्र आहेत। घ्राण इंद्रियांहून वेगळे अस्तित्व त्यांना नाही। तसेच मानसिक भाव केवळ मनुमात्र आहेत। व्यवहारामध्ये जो पदार्थांचा क्रम आणि परस्पर संबंध वाचतो तो सर्व इंद्रियांनी उत्पन्न केलेला आहे। त्याच्या बाहेर काही सुद्धा नाही। राजन, पहा की जगामध्ये बाहेर म्हणून जे काही भासमान होत आहे तेच या जगाचे मूळ आहे। जगद्रूप चित्राला भिंतीप्रमाणे तोच आधार आहे, पण त्याला तरी बाहेर असे म्हणायला निश्चित असा आधार मुळीच नाही। ते कोणाच्या बाहेर आहे हेच मुळी ठरत नाही। अशा तऱ्हेचे अपादान आपण शोधू लागलो तर शरीर हे कदाचित संभवेल, दुसरे तर काही एक मानता येत नाही। परंतु वस्तुतः पाहता शरीर सुद्धा बाहेरच भासत आहे, मग ते जगाला बाहेर म्हणावायला अपादान कसे होणार? पर्वताच्या बाहेर असे म्हटल्यावर पर्वत काही बाहेर होत नाही, तेव्हा घटाप्रमाणे शरीर हेही बाहेरच भासते। आता यांचा जो भासक आहे त्याच्या बाहेर असे म्हणावे तर तेही संभवत नाही, कारण दीपाच्या किंवा सूर्याच्या प्रकाशाच्या बाहेर अर्थात अंधारात जर कोणी असतील तर ते कधीच भासमान होत नाहीत। यासाठी हे सर्व जगत जर भासमान होत आहे तर ते भासणाऱ्याच्या आतच आहे, हे म्हणजेच योग्य होत आहे। आता हा भासक कोण आहे? देहाधिकांना काही भासक मानता येत नाही, कारण पर्वताधिकांप्रमाणे देह भास्य आहे, म्हणून जे भास्य आहे तेच भासक आहे हे म्हणणे मुळीच योग्य होत नाही। भासकाला भास्यपणा आल्यावर भास्यकत्व राहिलेच नाही। स्वतः भासक आणि स्वतःच आपले भास्य होणे म्हणजे वक्तृत्व कर्मविरोध उत्पन्न होतो, म्हणून ते योग्य होत नाही। म्हणून भासक तत्व अत्यंत शुद्ध केवळ भासक या एकाच स्वरूपाचे फक्त प्रकाशरूप परिपूर्ण आणि एकरसात्मक असले पाहिजे। देश आणि काल हे त्यानेच व्यापलेले आहेत, कारण तेही या भासकामुळेच भासतात, म्हणूनच ते भासक तत्व परिपूर्ण होय। शिवाय जे भासकाशी तादात्म्य पावले नाही ते भासमानच होत असते, त्यामुळे या भासकाच्या आतही दुसरे कोणी नसून तेच केवळ प्रकाशक म्हणून एकरस भरले आहे। आत किंवा बाहेर म्हणून जे काही पदार्थ जात भासमान होत आहे तेथे त्यांच्याच पोटात स्थित आहे। म्हणून पर्वताचे शिखर जसे पर्वताच्या बाहेर म्हणता येत नाही, त्याप्रमाणे जग हे बाहेर भासते हे त्या भासकाच्या बाहेर भासते म्हणता येत नाही। अशा प्रकारे या प्रकाशस्वरूप भासकानेच सर्व प्रपंच ग्रासलं असून तेच आत्मरूप आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वतंत्रपणाने सर्व काळी सर्व ठिकाणी भासमान होत आहे। हीच परमचैतन्य स्वरूप परमेश्वरी त्रिपुरा देवी, हिलाच वेदांती ब्रह्म म्हणतात।
वैष्णव विष्णू म्हणतात, शैव शिव म्हणतात आणि शाक्तपंथी शक्ती म्हणतात. या चित स्वरूपाशिवाय जे काही बोलले जाते ते अपूर्ण होय, हेच एक पूर्ण रूप होय. आरसा जसा सर्व प्रतिबिंबांना व्यापून राहतो त्याप्रमाणे त्या शक्तीने सर्व व्यापलेले आहे. त्याला भासकत्व आले ते भास्याच्या अपेक्षेमुळे आहे, ते त्याच्या अंगी वस्तुतः नाही. आदर्शामध्ये भासणाऱ्या नगराप्रमाणे सर्व भास्य पदार्थ भानरूपामध्ये अगदी मिळून गेले आहेत. आदर्शातील नगर जसे आदर्शाहून वेगळे असत नाही त्याप्रमाणे पूर्ण घनदाट आणि एकरस अशा चैतन्याच्या ठिकाणी हे जगत भासत असल्यामुळेच ते त्याहून वेगळे नाही. आदर्शावर भासणारे नगर जसे त्याहून निराळे सिद्ध करता येत नाही, तसेच घनदाट आणि एकरस चैतन्यावर निराळे असे जगत मुळीच दाखवता येत नाही. आकाश ही एक पोकळी आहे आणि शून्य हे तिचे स्वरूप आहे, त्यामुळे त्यात वेगळे जगत सामावू शकते. परंतु सर्वदा आणि सर्व सद्रूप आणि एकरस असणारे चैतन्यामध्ये द्वितीयत्वाचा एक लवलेशही टिकणे शक्य नाही. सारांश हा की शुद्ध सवित ही आदर्शप्रमाणे स्वच्छ आहे आणि ती आपल्या अद्वितीय स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याच्या बळावर सर्व चराचर विश्व भासित करते. आणि अशा रीतीने निमित्त आणि उपादान कारणा वाचूनच हे अत्यंत चमत्कारिक द्वैत प्रकट होते. आदर्शामध्ये अनेक आकार व्यक्त होत असताही त्याचे एकत्व मुळीच न बिघडता स्पष्ट भासत असते. त्याप्रमाणे जगतातील अनेक विचित्र भास भासमान होत असताही त्या सर्वांमध्ये मिळून राहणारे एक चित्तत्व निर्दोषच असते. राजा, तू आपल्याच ठिकाणी आपल्या मनोरंजाचा सूक्ष्मपणे विचार कर. तेथेही केवळ चैतन्यच नाना विचित्र आकार धारण करते हे उघड आहे. तेव्हा प्रतिबिंब पडले अथवा न पडले तरी आदर्श जसा शुद्ध असतो त्याप्रमाणे सृष्टीकाळी किंवा प्रलयकाळीही ते चिद्रूप खरोखर निर्विकल्पच असते. याप्रमाणे हे एकरस असणारे चैतन्य आपल्या स्वातंत्र्याच्या योगाने आदर्शामध्ये भासणाऱ्या नगराप्रमाणे आपले स्वरूप बाहेर करून भासवते. ही पहिली उत्पत्ती, हिला अविद्या म्हणतात, कोणी हिला तमही म्हणतात. परिपूर्ण व्यापक चिद्रूपाच्या ठिकाणी जणू कार्य अंशात्मक असे जे भास होते त्याला बाह्य भास म्हणतात. अहमात्मस्वरूप जे पूर्ण चैतन्य त्याच्या ठिकाणी असा हा छेद झाल्यासारखा झाल्याने तेथे अहम हे स्फुरण राहत नसून अहम भावना प्राप्त होते. अर्थात ज्यामध्ये अहम तत्व नाही ते जड होय, अशा या तत्वाला अव्यक्त असे म्हणतात. पुरुषही आपल्या ठिकाणी अहंता धारण करतो, परंतु शरीराचा अंश जो हस्तपादादी त्याला काही अहंता नसते. तसेच शुद्ध चैतन्याच्या ठिकाणचे अहम हे स्फुरण या जड अव्यवत तत्वावर नसते, तो त्याचा विराट देह होय. या ठिकाणी मर्यादितपणाने भासणारे जे चैतन्य त्याला शिवतत्व म्हणतात. प्रलयकाळी जडसृष्टीचा लय होऊन जे चैतन्याचे निर्विकल्प शुद्ध स्वरूप अवशिष्ट राहते तेच हे शिवतत्व होय. आणि जो बाह्य भाव म्हणजे अहम हे स्फुरण चैतन्याचे सविकल्प स्वरूप त्याला शक्ती असे म्हणतात, म्हणजे जीवतत्व होय. आणि बाहेर असे म्हणून शून्य आकाशामध्ये जी पदार्थांची कल्पना होते त्याच्या ठिकाणी हा मी असा भाव धरून राहणारे जे तत्व त्याला सदाशिव असे म्हटले आहे. हे तिसरे तत्व ह्यातच हा मी यातील हा या जडतत्वाचा विचार करायचा असतो, त्याला ईश्वर हे नाव देतात. हे चौथे तत्व समजावे. सदाशिव आणि ईश्वर या दोन तत्वांचे भेदाभेदपूर्वक जे संवेदन की जे त्या दोहत अनुगत राहून सामान्यत्वे करून भासते ते शुद्ध विद्या नामक पाचवे तत्व होय. इथवर जडशक्तीचा विकास झालेला नसल्यामुळे आणि हे सर्व आत्मतत्वाचेच अवभास असल्यामुळे या तत्वपंचकास शुद्ध तत्वपंचक म्हणतात. असो, यानंतर चित्त स्वातंत्र्याच्या महात्म्याने भेद संकल्प जेव्हा बुद्धी पावतो तेव्हा चैतन्य हा जडशक्तीचा धर्म होऊन
ती जडशक्ती धर्मी बनते। त्यावेळी त्या जडशक्तीला माया असे नाव येते। भेद संकल्पाचे प्राबल्य झाल्यामुळे विशिष्ट भेद निश्चित करणारी अवस्था तीच माया होय। याच भेदभावनेने चित्ती जेव्हा व्याप्त होते तेव्हा ती संकोच पाहून पंचक चुकांनी युक्त होऊन पुरुषत्वाला प्राप्त होते। कला, विद्या, राग, काल आणि नियती हे पंचचंचुक होय। शिवाच्या जागी या पाच शक्ती पूर्णपणे वास करतात। जीवाच्या अंगी त्या अंशत राहतात। काही मर्यादेपर्यंत कर्म करतात, काही मर्यादेपर्यंत जाणणे, काही मर्यादेपर्यंत इच्छा करणे, काही काल वास्तव्य करणे आणि काही गोष्टीमध्ये स्वावलंबी असणे ही जीवाची पाच लक्षणे आहेत। अनादिकालापासून जीवाची जी बरी वाईट कर्मे चालत आलेली आहेत त्यांच्या संस्काराचा जो समुदाय त्याला प्रकृती असे म्हणतात। कर्माचे हे फल सुख आणि दुःख आणि मोह या तीन प्रकारचे असल्यामुळे प्रकृती ही तीन प्रकारची झाली आहे। तिच्याच एका विशिष्ट अवस्थेला चित्त असे नाम आहे। सुषुप्ती स्थितीत तिला प्रकृती म्हणतात, ती संपतास तिला चित्त नाव देतात। आणि चैतन्य संस्कार पिंडाने युक्त झाले म्हणजे चित्त होते, त्यालाच अव्यक्त हेही नाव आहे। पुरुष भेदे करून चित्त हे नानाविध झाले आहे, परंतु सर्व जीवांचे मूल स्वरूप एक असल्यामुळे सुषुप्ती अवस्थेमध्ये ती सर्वदा एक रूपानेच अनुभवाला येते। त्यामुळे त्याचवेळी सर्व प्रकृती होय आणि जागृतीमध्ये पुन्हा चित्त बनते, त्यालाच चैतन्याच्या प्राधान्याने पुरुष म्हणतात आणि अव्यक्त रूप प्राधान्याने त्याला प्रकृती तत्व येते। हेच चित्त क्रियाभेद परत्वे अहंकार, मन आणि बुद्धी या तीन भावांनी तीन प्रकारचे होते। यापुढे पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय उत्पन्न होतात। त्यानंतर शब्दादी विषय आणि आकाशादी स्थूल आणि सूक्ष्म पंचमहाभूते उद्भवतात। मुनिपुत्र पुढे म्हणाले, राजा महासेना, अशा क्रमाने तो शुद्ध आणि सर्वसाक्षी परमसंवित बाहेरचा आभास प्रकट करून पीडा करीत असतो। या सर्वांचे मूळ जी त्रिपुरा शक्ती, तिने सृष्टीकाळी जो हिरण्यगर्भ किंवा ब्रह्मदेव भावना बळाने निर्मिला, त्याच्या भावनेनेच हे जगत प्रकट झाले आहे। तू, मी इत्यादी रूपांनी जी केवळ संवित शुद्ध ज्ञानकला जाणीव भासत आहे, तेच ती परम चैतन्य शक्ती होय। तिच्या मूल स्वरूपाला भेद नाही। उपाधिवशामध्ये वेद भासतो, ती उपाधी ब्रह्मदेवाच्या भावनेने उदय पावली असल्यामुळे तिचा उपसंहार झाल्यावर भेद भासणे शक्य नाही। चैतन्याचे हे जे भावना सामर्थ्य आहे ते तुझ्या ठिकाणी मायेने आवृत्त झाले आहे। मी एक क्षुद्र जीव आहे अशी हृदयातील दृढ ग्रंथी हेच त्या मायेचे स्वरूप होय। त्या मायेचे आवरण नष्ट होताच ती तुझी शक्ती सिद्ध होईल। देश किंवा काल काही का होईना, ज्याने जशी भावना केली असेल तदनुसार अल्प किंवा विस्तृत भासतात। ही एक दिवसाची भावना केल्यामुळे एक दिवस झाला, पण तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाने 12 अर्बुद वर्षांची भावना केली, त्यामुळे हा असा लहान मोठेपणाचा अनुभव आला। ब्रह्मदेवाने निर्मिलेल्या 3-4 मैलाच्या टेकडीमध्ये मी अनंत प्रदेशाची भावना केल्यामुळे त्यामध्ये अनंतता उत्पन्न झाली। यामुळे हा सर्व प्रकार म्हटला तर खराही आहे आणि म्हटला तर खोटाही आहे, कारण तो सर्वस्वी भावनेवर अवलंबून आहे। म्हणून हवे तर तूही आपल्या अंतर्यामी 1-2 मैलांचा प्रदेश किंवा अल्पसा काल घेऊन तेथे अनंत योजने लांब प्रदेशाची दीर्घकालाची भावना कर। भावना सिद्ध होताच म्हणजे विरुद्ध विकल्पाचा चित्तामध्ये उदय होण्याची राहताच तुला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल। सारांश हे की हे बाह्य जगत केवळ भावना मात्र आहे, ते अव्यक्त अशा चैतन्यावर भासत आहे। अर्थात हे चित्रमय जगत अव्यक्त नामक भिंतीवर अव्यक्तक स्वरूपाने भासत आहे। चैतन्य ही ती अव्यक्त भिंत होय। म्हणूनच येथे जाण्यासाठी सामान्य मनुष्याला कालावधी लागतो, अशा दूरदेशातही योगी एका क्षणामध्ये जाऊन पोचतात। तेव्हा महासेना, दूर किंवा जवळ, लवकर किंवा उशिरा, हे सर्व भावनांनी सिद्धतेस आले आहे आणि चैतन्यरूप आदर्श
हाच यांना आश्रय आहे हे तू निश्चयपूर्वक जाणून शुद्ध चिदभावनेच्या योगाने तू ही सर्व भ्रांती सोडून दे, म्हणजे माझ्याप्रमाणे तू ही सर्व समर्थ होशील। मुनिपुत्राचे ते बोलणे ऐकून काही विचार केल्यानंतर महासेनाच्या सर्व भ्रमाचा निराश झाला। सर्वज्ञेय जाणल्यामुळे त्याचे अंतकरणही अतिशय शुद्ध झाले। त्यानंतर त्याने समाधीचा अभ्यास करून भावना सामर्थ्य मिळवले आणि मग सर्व समर्थ होऊन पृथ्वी तलावर चिरकाल विहार केला। देह अहम भावाचे उन्मूलन करून शुद्ध विद्वगणाच्या आश्रयाने शेवटी तो परमनिर्वाण पदाला प्राप्त झाला। दत्तात्रय पुढे म्हणाले, परशुरामा, असे हे जगत केवळ सत्यत्वाच्या भावनेमुळेच सत्यरूपाने भासत आहे। तू याचा चांगला विचार कर, म्हणजे तुझ्या चित्तातील सर्व भास विचाराच्या योगाने शांत होतील। आणि श्रोते हो, याचबरोबर त्रिपुरा रहस्यातील अध्याय 14 या ठिकाणी समाप्त होत आहे। उर्वरित कथाभाग पुढील अध्यायामध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।